हरिओम श्री राम अंबज्ञ वाचन और रेणुका सोगाड़े कड़वा उपासना केंद्र कोविड मधला माझा अनुभव आहे। माझे मिस्टरांना फीवर येत होता 2-3 दिवस, पण माइल्ड फीवर होता, त्याच्यामुळे आम्ही कोविड टेस्ट केली। मला, मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला भीती वाटत होती की त्यांना त्रास होईल, आणि की सगळं क्लिनलीनेस सगळं स्वच्छता पाळायची, माझ्यापर्यंत मी सर्व करायची, पण ते त्यांना फीवर आल्यानंतर मला थोडंसं घाबरल्यासारखं वाटलं की आता काय करायचं। मग माझ्या मॅडमना फोन केला, डॉक्टरना, आमचे फॅमिली डॉक्टर, त्यांना फोन केला, मॅडम मला घाबरू नकोस, तर असू शकतं ते पण आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन पण असेल, मग तू टेस्ट करून घे। मी टेस्ट करायला हॉस्पिटलला घेऊन गेली त्यांना, पण त्यांनी स्वॅब घेतला। घरी आलो आम्ही, आणि जेव्हा आम्ही कोविड टेस्ट केल्यानंतर 3 दिवस आम्हाला ड्युटीवर अलाउड नव्हतं। फॅमिली डॉक्टरने जे जे औषधं सांगितली ते त्याप्रमाणे मी त्यांना देत होती, बापूंची विधी लावत होते, आणि त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली, आणि ते बसले तरी त्यांना दम लागत होता, झोपले तरी दम लागत होता। मग मॅडमना फोन केला, म्हणलं मॅडम त्यांना दम लागतोय का, त्यांना काहीतरी होत आहे। मग मॅडम म्हणाल्या की तू त्यांना आयसीयूमध्ये ॲडमिट कर। ॲडमिट केल्यानंतर मॅडम मला सगळी लक्षणं तीच वाटतात, तर मॅडम म्हणलं काही हरकत नाही, आपण प्रोफिलॅक्टिक सगळं दिलंय त्यांना, तू काही काळजी करू नको। आणि मी घरी आल्यानंतर त्यांचं डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही काहीही करा, पण त्यांचं डायग्नोसिस प्रॉपर करा, जेणेकरून त्यांना ट्रीटमेंट व्यवस्थित मिळेल, आणि आपल्या हातात जोपर्यंत पेशंट आहे तोपर्यंत आपण त्यांना मॅनेज करू शकू। मग ते डॉक्टर म्हणाले की मोठ्या मॅडम आल्या, त्यांनी पाहिलं, आणि मिस्टरांना SPO2 चेक केलं त्यांचं, तर सॅच्युरेशन 98 होतं। मग त्या म्हणाले की स्पीडली चाला तुम्ही, 15 मिनिटं चाला, त्यांना स्पीडली चालायला सांगितलं आणि सॅच्युरेशन बघितलं त्यांचं, सॅच्युरेशन त्यांचं 100 आलं। ते म्हणाले वेगळाच पेशंट आहे हा, की चालल्यानंतर सॅच्युरेशन कमी व्हायला पाहिजे, तर ह्याचं 100% येते, ह्याला काही प्रॉब्लेम नसणार आहे। मग सिटी स्कॅन केलं त्यांचं, सिटी स्कॅनमध्ये पॅचेस आले, मग मी कन्फर्म झाले की ते कोविड पॉझिटिव्ह असणारच आहे। तर रिपीट स्वॅब घेतला त्यांचा, आणि स्वॅब घेतल्यानंतर मी घरी आले, आणि लगेच मिस्टरांनी फोन केला की मी जस्ट गेल्याबरोबर मला फोन केला की अगं माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, आणि ते म्हणतात की लवकरात लवकर तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवावं लागेल। ह्या दरम्यान बप्पांचं नामस्मरण माझं चालूच होतं, आमचा बेड बुक बाहेर हॉस्पिटलला केला, आणि आयसोलेशन वॉर्डमधून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये शिफ्ट केलं। मी एवढा वेळ त्यांच्याबरोबर होते त्यामुळे मला काहीच वाटलं नाही, पण जेव्हा ते गेले हॉस्पिटलमध्ये मला फार भीती वाटली। पण म्हटलं नाही, बहिणीने फोन केला की काय झालं, तर म्हटलं तुम्ही सगळे हनुमान चालीसा बोला, आणि मी रडत एकटीच रात्री 9 वाजता सफाया हॉस्पिटलमधून घरी निघाले। रस्त्याला कुणीच नव्हतं, लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर कोणीच नव्हतं। अशा परिस्थितीत मला काहीच भान नव्हतं की ते मला कधी सोडून राहत नाही, आम्ही दोघं एकत्रच असतो नेहमी सावलीसारखे, त्यावेळेस मला फार एकटं वाटत होतं। मी आली एकटी चालत, पण माझ्यासोबत माझे पप्पा होते। बिल्डिंगमध्ये आल्याबरोबर मिस्टरांनी फोन केला, अगं तू फोन का उचलत नाहीस? नाही, मी म्हणलं थांबा मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते, आणि त्यांना व्हिडिओ कॉल केल्याबरोबर मला एकदम कसं तरी त्यांचा चेहरा काळवंडलेला दिसला, आणि तिथूनच आई आणि बाप्पा सांगितलं की तुम्ही काहीही करा, पण माझ्या स्वभावाचं रक्षण करा। एवढं पाया पडते मी मनापासून, बेडरूममध्ये म्हणून बसले आणि त्यांना व्हिडिओ कॉल केला, तर चमत्कार झाला होता, पूर्ण चेहरा त्यांचा बदललेला होता, एकदम फ्रेश वाटत होते। एवढा दिवस त्यांना दम लागत होता, त्यांचा चेहरा काळवंडलेला होता, असं वाटत होतं की त्यांना ह्या कोणत्याही क्षणी काहीही होईल, पण बाप्पाने एवढा क्षणिक चमत्कार केला माझ्या जीवनामध्ये। तसं तर रोज माझ्या बरोबर असतात हॉस्पिटलला, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खाक्याला धाव येतात, पण त्या दिवशी त्यांनी माझं जीवनच बदललं, आणि माझे मिस्टर एकदम छान मला फ्रेश वाटते, म्हणे मला आता खूप बरं वाटतंय। अशा पद्धतीने बाप्पांनी माझ्या जीवनामध्ये हरवून आणलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।